वयाची 27 वर्ष मी आज पूर्ण केली. गेल्या 17-18 वर्षात मी माझ्या डॅडना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. नाव माहीत होतं, ऐकून होतो त्यांच्याबद्दल. मोठे वकील आहेत हायकोर्टमध्ये. एका स्टँडिंगचे हजारो रुपये घेतात. 8-10 वर्षापूर्वी टीव्हीवर बघितलं पण होतं. पण एका बापाच्या प्रेमापासून मी कायम वंचित राहिलो. माझ्या बाकीच्या मित्रांचे वडील आपल्या मुलाशी मित्रत्वाने वागतात असं ऐकलंय आणि पाहिलंय सुद्धा. पण मला ह्या मैत्रीचा कधीच आनंद मिळाला नाही. 6-7 वर्षाचा असल्यापासून मी आई आणि बाबा यांची भांडणं बघत होतो. दिवसाच्या कुठल्याही वेळा आणि कुठल्याही कारणावरून भांडायला सुरुवात व्हायची. परिणामी मी 10-11 वर्षाचा असताना मॉम आणि डॅडचा डिवोर्स झाला. मी लहान होतो म्हणून माझा ताबा मॉमकडे देण्यात आला. डॅड निघून गेले. जाताना त्यांनी माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि मला पोटाशी धरलं होतं. तोच काय तो त्यांचा शेवटचा स्पर्श. पुढची काही वर्ष अजिबात त्यांची आठवण काढायची नाही पासून नाव काढू नको त्या माणसाचं पर्यंत मी सगळं ऐकलं. मॉमची सीए फर्म असल्याने लहानपणापासून पैशाची कधीच चणचण नव्हती. पाहिजे तेव्हा मिळत होतं. त्यामुळे मी हट्टी, हेकेखोर आणि माजोरडा झालो होतो. वयाच्या 18 वर्षी मी शिकायला अमेरिकेत गेलो. तिथे राहताना मला माझी लायकी कळली. सगळे नखरे गेले आणि हळूहळू मी एक माणूस झालो. BS आणि MS झाल्यावर मी 2-3 वर्ष तिथे जॉब केला आणि मग भारतात परत आलो. मग मात्र डॅडना भेटायची तीव्र इच्छा झाली. मॉमचा विरोधही कमी झाला होता. ती एकदम मवाळ आणि हळवी झाली होती. मी त्यांना फोन केला. मी अंशुल ठाकूर, मिस्टर ठाकूर यांच्याशी बोलायचं आहे. फोन त्यांच्या PA ने घेतला होता. त्याला बहुधा मी माहीत असावं मी कोण आहे ते. त्याने लगेच फोन डॅडना दिला. हॅलो, SD ठाकूर हियर. त्यांचा आवाज ऐकला आणि मी निशब्द झालो. 18 वर्ष झाली तरी जो पूर्वीचा आवाज ऐकला होता तोच होता आणि मी त्यांना काय म्हणू ह्या विचारात होतो. डॅड का सर का मिस्टर ठाकूर म्हणू. हॅलो, कोण बोलताय. त्यांनी माझी तंद्री मोडली. बहुतेक PA ने काही न बोलता फोन दिला असावा. डॅड, मी अंशुल, नकळत माझ्या तोंडून निघून गेलं. मी हायवेवर एका ढाब्यावर बसलो होतो. मी आणि डॅडनी मुद्दाम शहराबाहेर भेटायचं ठरवलं होतं. त्यांची एक प्रतिमा माझ्या मनात होती, लहानपणी पाहिलेली. TV वर मध्ये बघितलं तर त्यांच्यात फारसा बदल झाला नव्हता. पण त्यालाही 10-12 वर्ष झाल्याने ते आता कसे दिसत असतील ह्या विचारात असतानाच हॅलो अंशुल असा ओळखीचा मार्दवपूर्ण आवाज माझ्या कानावर पडला. मी नकळत उठून उभा राहिलो. डॅड म्हणून मी त्यांच्याकडे बघत राहिलो. किंचित जाड झालेले, तसंच भव्य कपाळ, किंचित पांढरे झालेले केस मागे वळलेले, सोनेरी फ्रेमचा चष्मा आणि लहानपणी माझ्या लक्षात असलेली तशीच उंची. त्यांनी त्यांचे दोन्ही हात आलिंगन देण्यासाठी पुढे केले होते. मी त्यांना घट्ट मिठी मारली. लहानपणी त्यांनी शेवटी जाताना जे पोटाशी धरलं होतं तीच ऊब मला जाणवली. तोच स्पर्श आणि त्यात तीच माया होती. माझ्या उजव्या खांद्यावर 2-3 थेंब पडल्याचं माझ्या लक्षात आलं आणि नकळत ती मिठी आणखीन घट्ट झाली. आम्ही समोरासमोर बसलो होतो. कुणीच काही बोलत नव्हतं. आता भारतातच राहणार का अमेरिकेत परत जाणार आहेस, डॅडच्या ह्या प्रश्नाने मी चमकलो. माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य बघून तेच म्हणाले, अंशुल, तू माझा अंश आहेस. शरीराने लांब होतो आपण, पण मी तुझ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होतो. माझं मन तुझ्यातच गुंतलं होतं. मग कधी मला कॉल का नाही केलात, मी जरा चिडून विचारलं. सावकाश, कॉफी गरम आहे, पोळेल. कॉल केले होते. पहिले 5 वर्ष अनेक कॉल केले होते. तुझ्याशी बोलायचं आहे, तुला भेटायचं आहे, अशा अनेक विनवण्या तुझ्या आईला केल्या. पण असो, मग त्या घरी का नाही आलात. एक मोठा सुस्कारा टाकत डॅड म्हणाले, हो ते चुकलंच. जे कारण आमच्या वेगळे होण्याला होतं तेच घरी न येण्यामागे होतं. इगो, त्यावेळी जास्त तरुण होतो रे, इगो नाही सोडू शकलो. दोघेही, मी आणि तुझी आई, आणि बरेच क्षण गमावून बसलो. हे तुमच्या सेपरेशनचं कारण होतं? तात्कालिक कारण वेगवेगळी होती, पण प्रत्येक गोष्टीमागे अंडरलेईंग कारण इगो हेच होतं. मी गप्प बसून विचार करत होतो.
एक विचारू, डॅड बोलते झाले. बोला ना. आता घेण्या इतकी कॉफी परफेक्ट झाली होती. तिचा एक सीप घेत डॅड म्हणाले, काही दिवस माझ्याकडे राहायला येशील? मी काहीच बोललो नाही. माझ्या मनाची अवस्था त्यांना कळली असावी. तू येच असा माझा हट्ट नाही, पण काही दिवस माझ्या बरोबर असशील तर बरं वाटेल. कोर्टाला पुढच्या आठवड्यापासून 10 दिवस सुट्टी आहे. मी 4 दिवसाच्या अपॉइंटमेंट कॅन्सल करतो. फक्त तू आणि मी. मला 17 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. गेलेली वर्ष आता काही परत येणार नाहीत, पण काही नवीन क्षण निर्माण करू. डॅड, एक विचारू? हो, विचार ना. डॅड, दुसरं लग्न? ते हसले आणि म्हणाले, नाही, त्या 4BHK फ्लॅटमध्ये मी एकटाच राहतो. जोडीला 3 नोकर आहेत. का? कारण नाही देता येणार. कारण विशिष्ट असं काहीच नाही, पण सुरुवातीला काही काळ गेल्यावर तुम्हाला विसरू शकलो नाही हे नक्की कारण होतं. नॉर्मली पुरुष हे ब्लंट इनसेन्सिटिव्ह समजले जातात. सगळ्यांना वाटतं की बायको मुलाला सोडलं की पुरुषाला काहीच त्रास होत नाही, पण तसं नाही. पुरुषालाही तितकाच त्रास होतो, फक्त दाखवत नाही. त्यामुळे असे समज होतात. इतक्या वर्षात मॉम बरोबर कधी बोललात? हो, तू MS झाल्याचा फोन तिने केला होता. मग परत एकत्र? नाही वाटत असं काही होईल, कारण आपापल्या रस्त्यावरून एवढे पुढे गेलो आहोत की एकमेकांना हाका मारल्या तर आवाज पोहोचणार नाही. आता आम्ही निघालो. मी त्यांना त्यांच्या कारपर्यंत सोबत करत होतो. आत बसताना ते म्हणाले, अंशुल, 4 दिवस आलास तर फार बरं वाटेल मला, पण निर्णय तू घे. मला कॉल कर, मी ड्रायव्हर पाठवतो. ॲडव्होकेट SD ठाकूर अशी नेमप्लेट असलेल्या दरवाजाची मी बेल वाजवली. डॅडनी मला त्यांचं पूर्ण घर दाखवलं. त्या घरात वावरताना मला अजिबात परकेपणा वाटत नव्हता. एका बेडरूम समोर माझी पावले थबकली. बेडरूम असून सुद्धा त्यावर एक नेमप्लेट होती, अंशुल ठाकूर. बेडरूमला बाहेरून कडी होती. डॅडनी हाताने मला ती कडी उघडून आत जायची खूण केली. मी कडी काढून आत गेलो तर त्या रूमच्या 3 भिंती पूर्ण वस्तूंनी सजवल्या होत्या. एका भिंतीवर मला आवडते तशी ब्लॅक कलरची गिटार होती. त्याच्या शेजारी माझा लहानपणीचा आयडॉल जिमी हेड्रिक्स मोठं पोस्टर होतं. एका भिंतीवर मला लहानपणी आवडायचे त्या लॉन टेनिसची रॅकेट होती. आणि त्याच्या आजूबाजूला माझे फेवरेट बोरिस बेकर, पीट सांप्रास आणि स्टेफी ग्राफचे पोस्टर होते. तिसऱ्या भिंतीवर एका बाजूला माझे लहानपणापासून ते 10 वर्षाचा असेपर्यंत फोटोचा एक कोलाज होता. आणि दुसऱ्या बाजूला 18 वर्षापासून ते आत्तापर्यंत असलेल्या फोटोंचा दुसरा कोलाज होता. आधीचे फोटो मी घर सोडताना बरोबर घेतले होते आणि नंतरचे फोटो तुझ्या सोशल मीडिया अकाउंटवरून घेतले आहेत. फक्त 10 ते 18 वर्ष वयापर्यंत असलेल्या फोटोंचा एक कोलाज मिसिंग आहे. तो मिळाला की मधली जागा भरून निघेल, डॅड म्हणाले. मी डॅडना एकदम घट्ट मिठी मारली. ह्या वेळेला परत माझ्या उजव्या खांद्यावर 3-4 थेंब पडल्याचं मला जाणवलं, पण डॅडचा उजवा खांदा मात्र भिजून चिंब झाला होता.